नमस्कार। आज धन्वंतरयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती। समुद्र मंथनात जी 14 रत्ने बाहेर आली त्यात एक धन्वंतरी होते। धन्वंतरी औषध योगाचा अर्थात आयुर्वेदिक डॉक्टरांचा देव मानला जातो। धन्वंतरीला 4 हात आहेत। एका हातात अमृत कलश आहे। हा कलश आयुर्वेदिक औषधाचे प्रतीक आहे। आयुर्वेदाने पोटात घेण्याच्या तसेच बाहेरून लावण्याच्या औषधांमध्ये खूप प्रगती केली होती। आपल्या परिसरात सापडणाऱ्या प्रत्येक वनस्पती काही ना काही औषधी गुण असतोच अशी आयुर्वेदाची श्रद्धा आहे। जीवक हा साधीपणी ऋषीच्या आश्रमात शिकतो। शिक्षण संपल्यावर गुरूंना देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते। गुरूने त्याला आसपासच्या भागातून एकही औषधी गुण नसलेली वनस्पती गुरुदक्षिणा म्हणून देण्यास सांगितले। जीवकाने 3 वर्षे शोध घेतला पण औषधी गुण नसलेली एकही वनस्पती त्याला सापडली नाही। 3 वर्षांनी त्याने गुरुच्या पायावर लोळत घेऊन त्यांची गुरुदक्षिणा देण्यास तो असमर्थ असल्याचे सांगितले। गुरुने त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याच्या या शोधातच गुरुदक्षिणा मिळाल्याचे सांगितले। हाच जीवक पुढे भारतवर्षातील नामांकित बालरोगतज्ञ बनला। दुसऱ्या हातात जळू आहे। जळूला प्राचीन तसेच आधुनिक औषधशास्त्रात खूप महत्त्व आहे। रक्तमोक्षणाचा उपचार आयुर्वेदात खूप महत्त्वाचा समजला जातो। जळूच्या लाळेत असलेले हिरोडीन रक्त गोठण्यास अटकाव करते म्हणून त्याला आधुनिक औषधशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे। नागपूरजवळील भागात सापडणाऱ्या जळूमधील हिरोडिक हे सर्वात प्रभावी समजले जाते म्हणून या जाळूची निर्यात होते। तिसऱ्या हातात शंख आहे। नियमित शंख ध्वनी करण्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात। आपली श्वसन संस्था मजबूत होते। मनाला शांतता लाभते। सर्वात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या मांडुक्य उपनिषदातील 13पैकी शेवटचे 5 मंत्र हे शंख ध्वनी करण्याच्या फायद्यावर आहेत। धन्वंतरीच्या 4थ्या हातात चक्र आहे। हे चक्र औषध योजना करताना कळणाऱ्या आयुधाचे प्रतीक आहे। आपल्याला माहितीच आहे की शस्त्रक्रिया करण्याचे ज्ञान आपल्या वैद्याला प्राचीन काळापासून होते। सुश्रुत हे प्लॅस्टिक सर्जरी करण्यात प्रवीण होते। प्राचीन काळी भारतात अपमानाची परमावधी म्हणून पकडलेल्या सैनिकांची नाकं कापली जात होती। आपल्याला सर्वांना शूर्पणखेबद्दल तर माहितीच आहे। या सैनिकांवर प्लास्टिक सर्जरी करून त्यांची नाके पूर्ववत करण्याचे कौशल्य सुश्रुत यांनी प्राप्त केले होते।